सत्य न्यायाचा मंत्र देतो, वारा होऊन क्षणात येतो, अनरानाचा बणवा होतो, राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार। विटाळगिरीचे सुपुत्र खणापूर आटपाडी मतदारसंघातील युवकांचा बुलंद आवाज, स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसिडर भावी आमदार माननीय वैभवदादा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय संजय काका सपकाळ, युवा मंच विटा, माननीय सचिन भैया जाधव, मित्र परिवार विटा। सांगली जिल्ह्यातून द्राक्ष बागात दुर्मिळ झाल्याशिवाय राहणार नाही राजू शेट्टी। निसर्गाचा तडाखा बसणं हे शेतकऱ्याला सहन होण्याच्या पलीकडचं। सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदारांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करून हवामान आधारित द्राक्ष पीक योजना सक्षम करावी, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मिरज तालुक्यातील लिंगणूर येथे दिला। ते आज मिरज तालुक्यातील लिंगणूर खटाव बेडग येथील नुकसानग्रस्त द्राक्ष पिकांची पाहणी करण्यासाठी आले होते। यावेळी त्यांच्याबरोबर जिल्हाध्यक्ष महेश खराडे व स्वाभिमानीचे कार्यकर्ते होते। या आठवड्यामध्ये जो अवकाळी पाऊस पडला त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आताच आपण प्रत्यक्ष फळावर जाऊन पाहणी केलेली आहे। लाखो रुपये शेतकऱ्यांना घालून मेहनत करायची आणि फळ भरात आल्यानंतर सगळं नुकसान होणं आणि निसर्गाचा तडाखा बसणं हे शेतकऱ्याला सहन होण्याच्या पलीकडं आहे। सलग दुसऱ्या वर्षी अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी सापडलेला आहे। याचे ताबडतोब पंचनामा होण्याची गरज आहे आणि सरकारनं काही ना काही मदत केली पाहिजे। आणि जो हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या त्रुटी दुरुस्त करून 8 महिन्याच्या ऐवजी वर्षभरासाठी त्या बागेला संरक्षण देणारे असे विम्याचं एक संरक्षक कवच शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे। आणि आता हळूहळू सांगली जिल्ह्यातून द्राक्ष बागा दुर्मिळ झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि याचा सगळा बोजा शेवटी शेतकऱ्यावर पडणार आहे, बँकिंग व्यवस्थेवर पडणार आहे। कारण बँकांनी हजारो कोटी रुपये कर्जाच्या रूपामध्ये या द्राक्ष बागामध्ये गुंतवलेले आहेत, ते सगळे बुडणार आहेत। तेव्हा नुसतं शेतकरीच बुडणार नाही तर बँकिंग व्यवस्था सुद्धा मोडकळीस येणार आहे, आणि म्हणून सरकारनं याची गांभीर्यानं दखल घेण्याची आवश्यकता आहे।